कोल्हापूरच्या वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी तुफान अशी गर्दी केली होती. पहाटेपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ झाला. श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्व आहे. कोल्हापूरच्या वटेश्वर महादेव मंदिरात आज श्रावण सोमवार निमित्त मोठी गर्दी पाहायला मिळते. विशेष म्हणजे इतर मंदिर बंद असताना हे मंदिर सुरू असल्यानं भाविकांनी श्री महादेवांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. श्रावण सोमवार निमित्त पहाटे नित्यपूजा करण्यात आली तर आज दिवसभर विविध पूजा अर्चा करण्यात आली आहे. आज श्रावण सोमवार पहिला श्रावणाची सुरुवातच अशी झाली की काल अमावस्या संपली आणि लगेच आज पहिला सोमवार सुरू झाले. असे आज आता श्रावणामध्ये 5 सोमवार आहे. आज शिवामृत तांदूळ आहे आणि शासनाचे सर्व नियम पाळून मंदिरामध्ये लोकांना दर्शनासाठी सोडलेलं आहे. पहाटे 3 वाजता अभिषेक वगैरे झाला, 4 वाजता मंदिराची आरती झाली आणि त्यावेळेपासून लोकांना मुखदर्शनासाठी मंदिर खुलं केलेलं आहे. फक्त मुखदर्शन होत आहे, बाकी काही नाही. मी ज्योतिराम फाले, वटेश्वर मंदिर पुजारी. आम्ही आमचे पुतणे रामचंद्र फाले असे आम्ही सर्वजण इथे पूजा करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.